this is quite a widespread issue. Ki baba, why should one talk of secularism? What does one mean by secularism? What all are the different issues which are related to it? So ह्या सगळ्याच्या अनुषंगाने जर का मी बोलायचं ठरवलं अँड इफ आय गेट इन टू ऑल ऑफ दॅट दिस वुड बी लाईक क्वाईट बिग अँड दॅट इज नॉट वॉट आय इंटेंड टू डू अटलीस्ट नॉट फॉर टुडे फॉर अ सिम्पल रिझन कारण इट्स लाईक बिग इट्स ह्यूज बी अँड आय डोंट वॉन्ट टू गो इन टू अ डिटेल सॉर्ट ऑफ फिलॉसॉफिकल किंवा आयडियोलॉजिकल डिबेट अबाउट इट फॉर अ सिम्पल रिझन कारण दॅट शुडंट बी द पर्पज कारण इट नीड्स टू बी डन ॲट अ डिफरंट प्लॅटफॉर्म ऑल टुगेदर there would be certain terms and concepts which I would be using which I almost take it for granted ki people know about them and I know ki that is a wrong way of doing things and tari dekhil this is what would be done d I don't know possibly in the Indian frame we are permanently going to have this debate for a long period of time and talk about it ki baba are we a secular country are we expected to be a secular country are we evolving as a secular country आणि आपल्या एकंदरीत केसमध्ये सेक्युलरिझमचं सिग्निफिकन्स काय असलं पाहिजे आहे का हा एक मुद्दा आहे असलं पाहिजे का हा एक दुसरा मुद्दा आहे आणि एक्झॅक्टली आपलं चाललेलं काय आहे हा एक तिसरा कम्प्लिटली निराळा मुद्दा आहे त्यामुळे साधारणपणे एक गंमत अशी आहे की ही चर्चा कुठल्याही हंगामात करता येते आणि कधी पण करता येते आणि इन द इंडियन कॉन्टेक्स्ट इज गोइंग टू रिमेन रेलेव्हंट फॉर अ लॉंग लॉंग टाइम टू कम यू जस्ट कॅन्ट एस्केप आउट ऑफ इट पण म्हणूनच माझा प्रॉब्लेम असा आहे की आय बी टाईंग अप अ कपल ऑफ नॉट्स ॲज ऑफ नाव आणि लिमिटिंग माय सेल्फ टू अ कपल ऑफ थिंग्स इन द प्रेझेंट रादर दॅन एक्सटेंड इट अँड मेक इट क्वाईट अ लॉंग बिग थिंग विच आय कॅन ऑलवेज डू पण माय होल प्रॉब्लेम इज की इट्स नॉट गोन टू सर्व एनी प्रोडक्टिव्ह पर्पज म्हणून मी एक फ्रेम मला जी घालून घेणार आहे ती इज गोन टू बी ऑफ द मेल विच आय वुड बी रिडिंग इन सम टाईम फ्रॉम नाव आणि त्याच्यानंतर अबाउट वॉट आय हॅव गॉट टू से अँड आय वुड कीप ऑल ऑफ दिस पर्टिनंट इन द प्रेझेंट ओके आजची संध्याकाळ म्हणजे 25 मार्च 2016 ज्यावेळेला आपण याच्याबद्दल बोलतोय त्यावेळेला आपण काय काय प्रकारच्या पॉईंट्सला टच करू शकतो इन टर्म्स ऑफ ट्राईंग टू टॉक अबाउट इट बोथ इन इंडिया एज वेल एज आउटसाइड इंडिया वन इज दिस वीक यू हॅड समथिंग विच हॅड हॅपन्ड इन ब्रसल्स अँड अ रिस्पॉन्स टू इट विच टॉक्स अबाउट दिस दॅट दिस इज द वे द वर्ल्ड इज अँड देर इज समथिंग टेरेबल अँड समथिंग टेरेबल दॅट नीड्स टू बी सेट राईट a certain evil needs to be named which is called as radical islamism and one needs to counter it so ek frame jo hai wo ye hai ki mai hum iske bare mein ek aise week mein baat kar rahe hain jachamadi a prominent european city has once again been attacked and once again it has raised all manner of pertinent questions about why is this happening to us brussels itka core european kaich asu shakat nahi ब्रसल्स एका अर्थाने इज लाईक हार्ड कोर युरोपियन ब्रसल्स इज द कॅपिटल ऑफ द युरोपियन युनियन इट्स हेडक्वार्टर्स ऑफ द युरोपियन युनियन इट्स हेडक्वार्टर्स ऑफ नेटो बिसाइड्स बीइंग द हेडक्वार्टर्स ऑफ अ किंगडम कॉल्ड एज बेल्जियम विच इज लाईक ॲज ऑफ नाव एकदम कम्स राईट ॲट द लास्ट ॲट द एंड ऑफ एव्हरीथिंग द युरोपियन युनियन प्रोजेक्ट एक्झॅम्प्लिफाईज द बेस्ट अटलीस्ट ॲज इज क्लेम्ड in what is called the European Enlightenment Card program. The European Union loves to project itself as a project, as a political project, which is intensely secular. Okay? We are about what is called as hardcore secularism. त्या प्रोजेक्टचे हेडक्वार्टर्स असलेली युरोपियन युनियन एका बाजूला आणि बेल्जियम नावाची किंगडम याची कॅपिटल असलेली ब्रसल्स दुसऱ्या बाजूला सो ॲज capital of a kingdom called as Belgium, Brussels is completely different. As capital of the European project, Brussels is completely different. And ya donitla jo tan tanav ahe, that is sort of what you get represented in this event which has happened. I'm not holding a advocacy, I'm not holding a brief for anyone on this occasion, and I don't intend to do that. But is there something, manje the European Enlightenment project worked well so long as Europe was in a certain way a very homogeneous place meaning everybody was white everybody was Christian there might be differences in terms of what sort of Christianity did we belong to and we'll very soon come to it because secularism has got a lot to do with that so zoparenta the European Union project was a project about people who were very similar to each other
आपण सगळे एकाच पद्धतीने व्हाईट होतो, आपण सगळे एकाच पद्धतीने कॉमन लँग्वेजेस बोलत होतो, ख्रिश्चन होतो, तोपर्यंत दिस वॉज ऑल राईट. पोस्ट वर्ल्ड वॉर टू युरोप स्टार्ट्स इव्हॉल्विंग ॲज अ मोर मल्टीकल्चरल स्पेस. आणि आय डोंट नो वेदर दिस वर्ड इज राईट रॉंग अँड हाऊ शुड दिस बी यूज्ड, पण जस्ट फॉर द लॅक ऑफ एनी बेटर वर्ड वी विल से दॅट इट वॉज अ मल्टीकल्चरल स्पेस. हे मल्टीकल्चरलिझम युरोपनी स्वतःवरती एका अर्थाने ओढवून घेतलं होतं असं म्हणायला पण काही हरकत नाही. आणि ह्या मल्टीकल्चरलिझममधनं काय इव्हॉल्व्ह होईल इज नॉट वॉट युरोप एव्हर हॅड अन आयडिया अबाउट. म्हणजे ज्याला हे सुरू झालं इन द 1950s इन द 1960s त्याला युरोप हॅड नो क्लिअर आयडिया अबाउट हे कुठं जाणार आहे. ओके, त्याला एक काहीतरी इमिजिएट अशा प्रकारची आमची गरज होती. वी ॲड्रेस्टेड बाय लेटिंग फॉरेन वर्कर्स कम इन टू अवर कंट्री. वी लेट देम सेटल डाऊन बिकॉज ओवर अ पिरियड ऑफ टाईम वी फेल्ट दॅट दॅट वुड बी गुड ॲज फार एज आर इकॉनॉमी अँड आर सोसायटीज आर कन्सर्न. बाय द टाइम वी कम टू द 1990s वी स्टार्टेड रिअलाइजिंग की ये इतना भी सीधा नहीं है. ये जो इवॉल्व हो रहा है ये पॉसिबली बहुत सारी चीज़ों को रैटल करने वाला है. And it would be post 2001 that you would start realizing ki possibly there is something problematic about this, which also leads back ki was the European Enlightenment project one of rationality or one of an uncompromising assimilation to a certain idea? Ki was Europe comfortable with assimilation more than with what is called as letting differences be expressed? The problem is that you are essentially talking about people who are very small in number. These are not like large people. In Belgium, you have per capita, in terms of per million of the population, possibly more Muslims as compared to every other country in Europe. But nevertheless, in terms of the absolute population, it is not very much. So then exactly what is it that we rattle? Okay, so this debate is happening, this sort of a discourse is happening on the background of that. दुसऱ्या बाजूला कट शॉर्ट अँड कम टू अ प्लेस लाईक इंडिया. तो ऑन वन हँड यू हॅव वॉट एव्हर इज हॅपनिंग सिन्स मे 2014 अँड आय नीड नॉट एलॅबोरेट ऑन दॅट. वी नो फॉर शुअर एज टू वॉट इज हॅपनिंग. बी व्हेरी इंटरेस्टिंगली ऑफ द मल्टिपल थिंग्स विच आर हॅपनिंग आय वुड लाईक टू फोकस ऑन जस्ट वन सिम्पल प्रॉब्लेम. देर हॅज बीन अ डिमांड विच हॅज बीन मेड बाय वुमेन्स ऑर्गनायझेशन्स अँड बाय पब्लिक स्पिरिटेड वुमेन मे इंडिव्हिज्युअली एज वेल एज अज पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन्स in different parts of India in terms of access to places of religious worship. Okay, there's a demand that comes from Kerala, there's a demand which is happening in Maharashtra, there's a demand which is happening in Bombay, there's a demand which is now picking up in practically so many places, and India suddenly sits up with this issue that a lot of its religious spaces in the name of a very universalist religion, the sort of claims which have been made by most of these places are very universal. Suddenly you realize that these spaces are closed down or barred as far as one section of the Indian population is concerned. Okay, and I believe that is one very interesting thing that one should keep on dwelling on when one is talking about this entire secular business. Ki eka bazula the constitution guarantees you freedom of faith, belief, worship, freedom of practically everything, and conscience, most importantly conscience. Jachamati is involved the freedom that I don't believe in anything. Mi tumhala belief cha pan adhikar ahe, tumhala non belief cha pan adhikar ahe, tumhala tumchi belief actualize karnyacha pan adhikar ahe. Pan tyachyamadhye you suddenly realize that there are a couple of people in this republic who do not and who cannot exercise this right. Okay, and belief without actualizing belief does not work. म्हणजे असं म्हणणं की बाबा वुमेन कॅन बिलीव्ह इन समथिंग बट वुमेन कॅनॉट ॲक्च्युलाइज दिस बिलीव्ह. ओके, ऑफकोर्स दिस ऑल्सो ओपन्स अप क्वाईट अ लॉट ऑफ थिंग्स बियॉन्ड दॅट अँड वन शुड बी क्वाईट केअरफुल अबाउट वॉट एक्झॅक्टली इज इट ओपनिंग अप. ऑन वन हँड इज अ डिबेट विच सेज की ते नाही ना जाऊन देत तुम्हाला तिथं, मग कशाला जायचं तिथं. साधे ना मोर प्रॅग्मॅटिक थिंग इज वाय डू यू वॉन्ट टू गो अँड वर्शिप अ गॉड whose adherents don't want you to worship him. मग कशाला होगी जिथं जाऊच नाही ना आपल्याला तर कशाला द्यायचं, सोडून द्यायचं. गो हॅड अँड एस्टॅब्लिश युअर ओन चर्च पण एनी अंडर आर्टिकल 25 यू कॅन व्हेरी वेल गो हॅड अँड डू दॅट ना. म्हणजे आपण पण असला कुठला तरी एक दगड घेऊन यावा आपला, आपण तो कुठेतरी स्थापन करावा आणि आपण आपला एक नवीन काय व्यासपीठ खंडपीठ विचारपीठ जे काय असेल स्थापन करा. It's simple. Why do you want to bother your head with that? Okay.
on one hand is that, on the other hand is the significance of a certain number of religious practices and beliefs in the Indian context. And त्याच्यामुळे I would come to it at the very end, but I don't know as to how much would I be in a position to dwell on it. कि the debate on secularism in India really needs to be understood in so many different ways. You can't like narrow it down to just one single idea of state and religion. कि जे normally Western context मध्ये केलं जातं कि this is about state and religion. In the Indian context, this is going to be about state and religion with something called a society in it. Okay. B. I have been talking about this to so many people in so many different contexts, and I would just be hitting at it as far as this one is concerned. I won't be possibly dwelling a lot on it. The debate in India is also about the materiality of religion. So it is not as simple as state, religion and society. Hamari case mein, wo materiality of religion se bhi taluk rakhta hai. कि एक तरफ हमारा बिलीफ है इन समथिंग दैट इज प्री मॉडर्न, दूसरी तरफ हमारा बिलीफ का रियलाइजेशन है इन द कॉन्टेक्स्ट ऑफ समथिंग दैट इज डिस्टिंक्टली मॉडर्न. आणि ह्या दोन गोष्टी तुम्ही काय पद्धतीने विज्युअलाइज करणार आहात? आर यू वॉन्ट टू बिलीव इन दिस दॅट युअर बिलीफ इज प्रिस्टीन क्लिअर अँड डिस्टिंक्टली एन्शंट ऑर प्री मॉडर्न, वेअर एज द ॲक्च्युलाइजिंग मेकॅनिझम फॉर इट इज डिस्टिंक्टली मॉडर्न. So what you are actually living in terms of your belief as of now is very much modern. You can't stay away from it. When your belief per se is about something that is distinctly pre-modern. So how does one understand something called the materiality of religion? Of course, the materiality of religion pertains to so many things outside India also. So the debate फक्त काय आपल्या बाबतीत लागू होत नाही, ती इतरांना पण लागू होती. But we need to be thinking about this. कि बाबा exactly तुम्ही can you keep this debate only at the level of a religious belief which is distinctly pre-modern, whereas the practice of it is distinctly modern. So ya don goshtinkade baktana kasa bagitla, I will come to that. Ata just let me dwell for a couple of minutes on what this mail was, and I'll just read a couple of things out of it. Okay. Dharmanirpekshta gelya kai kaalat bhartiya charcha vishwat atishay nakaratmak paddhatini kendrasthani alyache disate. उजव्या शक्तींकडून पूर्वी केल्या जाणाऱ्या सुडो सेक्युलर या मांडणीची जागा आता धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच भारताच्या बाबतीत गैरलागू आहे या त्यांच्या जुन्याच मांडणीने अधिक आक्रमकपणे घेतल्याचे दिसते. धर्मनिरपेक्षता या संकल्पनेला अल्पसंख्याकांचे लांगून लाचन या स्वरूपाचे रूप देऊन पुरते बदनाम केल्यानंतर त्यांचा पुढील रोग पुरोगामित्वाकडे दिसतो. पुरोगामी दहशतवादी हे हिंदू धर्मावर टीका करून वैचारिक दहशत माजवतात. साधारण अशा प्रकारची मांडणी खास करून समाज माध्यमांमध्ये जोरदार पद्धतीने केली जात असल्याचे दिसते. साधारण या परिस्थितीत काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या युरोपियन व भारतीय संकल्पना, दोन्हीतील साम्य व फरक, दोन्ही संकल्पनांची बलस्थाने व मर्यादा, भारतात सध्या प्रचलित असलेल्या धर्माच्या सहअस्तित्वाला मान्यता देणाऱ्या सर्व धर्मसमभावाच्या तत्वाकडून आपण धर्म ही व्यक्तिगत बाप असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या युरोपियन प्रारूपाकडे जात आहोत का, जावे का? पुरोगाम्यांना ज्या मंचावरून वैचारिक दहशतवादी ठरवण्यात आले तेथे डॉक्टर साधारण मोऱ्यांचे मौन हे व्यक्तिगत पातळीवरून पाहिजे की समन्वयवादी म्हणवल्या जाणाऱ्या विचारसरणीचे सोयीस्कर मौन म्हणून पाहिजे? भारतातील मुख्य प्रवाही स्त्रीवादी चळवळ ही धर्मनिरपेक्षता ही स्त्रियांची गरज आहे याकडे, तसंच पुरुष सत्ता व धर्म व जात संस्था यांच्यातील आंतरसंबंधांकडे फारसे लक्ष देत नाही. दलित स्त्रीवादाच्या तुलनेत या आक्षेपाबद्दलचे आपले मत जर असे असेल तर यामागील राजकारण हितसंबंध काय असू शकतील? भारताच्या संदर्भात बऱ्याचदा स्त्रीवादी स्त्रियांवरील अन्यायाची कारणमीमांसा करताना सामाजिक सांस्कृतिक आयामांकडे दुर्लक्ष करतात. त्याची चिकित्सा खचितच दलित स्त्रीवाद्या निवडी करताना दिसतात. ओके. जागतिकीकरणानंतरच्या 25 वर्षानंतर शहरी निमशहरी भागातील कष्टकरी दलित वंचित स्त्रियांचे प्रश्न, पण आय थिंक दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट सेक्शन ऑल टुगेदर, दिस इज नॉट गोईंग इन टू दॅट. ओके, ठीक आहे. सो जिथपर्यंत इट डील्स विथ समथिंग कॉल्ड अ सेक्युलरिझम आय डील विथ दॅट, आणि देन आय विल कम बॅक टू ऑल ऑफ दिस. ओके. सो बेसिक पॉईंट इज की हाऊ डज वन लुक ॲट इट, वेस्टर्न इंडियन, आणि वॉट डज वन मेक अबाउट इट ॲज फार ॲज द प्रेझेंट इज कन्सर्न. नथिंग इन प्री मॉडर्न इंडिया इज सेक्युलर. लेट्स बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस की आधुनिक पूर्व भारतातली कुठलीही बाब सेक्युलर नाही. दो आय डोंट नो हाऊ मेनी टाइम्स वुड यू हॅव हॅड कम अक्रॉस फॉर्म्युलेशन्स ऑफ द व्हरायटी ऑफ अकबर सेक्युलर होता, अशोक सेक्युलर होता,
अर्थात इथे मी काहीही वैशिष्ट्य नसलेल्या विशेष नामांबद्दल बोलत नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट सांबडी हु इज कॉल्ड एज एम्परर अकबर हु रूल्ड बिटवीन 1556 टू 1605. आय एम टॉकिंग अबाउट सांबडी कॉल्ड एज एम्परर अशोक हु रूल्ड सम टाइम इन द प्री क्रिश्चन एरा, इन द प्री कॉमन एरा. सो मी अशा लोकांबद्दल बोलतो आहे. किंवा मग त्याच्यात तुम्ही काही वाढवत जा की हे जे आधीचं विशेष नाम आहे पुट दॅट ॲज अ फिल इन द ब्लँक अँड ॲड व्हॉट एव्हर नेम यू वॉन्ट टू इट. ओके, की हे सेक्युलर होतं, ते सेक्युलर होतं, ते सेक्युलर होतं. नथिंग कॅन बी मोर फार अवे फ्रॉम द ट्रूथ. द प्री मॉडर्न वर्ल्ड इन इंडिया कॅन नॉट बी सेक्युलर फॉर अ सिम्पल रिझन. कारण यू डू नॉट व्हिज्युअलाइज रिलिजन ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ विच इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ युअर लाईफ. त्याच्यामुळे प्री मॉडर्न इंडियाच्या केसमध्ये कुठलीही गोष्ट सेक्युलर असू शकत नाही. That might be a way of explaining something in the modern period, but that is not strictly in consonance with what reality was. Okay? So, ye ek fizul kisam ka baat hai. Arthat manje tela ajun pudhe loka elaborate kartana asa elaborate kartat ki nahi, pan they were tolerant. So, there is a difference between being tolerant and being secular. So, just because of the fact that a certain king or a certain emperor, arthat manje, why should one perceive a age of pre-modern history थ्रू दी ॲक्टिव्हिटीज ऑफ अ किंग अँड अन एम्परर? हा तर त्याच्याहून भयानक प्रश्न आहे. म्हणजे एक राजा, एक त्याचं जे काही राजकुटुंब असेल ते, त्याच्यातली लोक सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातनं ह्या गोष्टीकडे बघायचं आणि त्याच्यातनं एक अख्खं एज, एक अख्खा कालखंड इव्हॅल्युएट करायचा. वेल आय बिलीव्ह दॅट इज समथिंग दॅट इज कम्प्लिटली अहिस्टॉरिकल अँड दॅट शुड नेवर नेवर बी डन. वॉट द किंग डेड इज नॉट अ रिफ्लेक्शन ऑफ वॉट वॉज हॅपनिंग इन सोसायटी. In our context in India, you do have a major problem in terms of sources when it comes to trying to understand what the pre-modern exactly was. And you are further compounding and complicating things for you by believing in this, that the royal chronicles or certain amount of royal sources which are available to you are a reflection of what was happening on the ground as far as society is concerned. That would be a complete and a gross sort of a mistake in terms of trying to, you know, combine the two things together. राजा जे करतोय त्याच्या कंपल्शन्स कम्प्लिटली निराळ्या आहेत. दॅट इज नॉट अ रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट इज हॅपनिंग ऑन द ग्राउंड ॲज फार अ पीपल आर कन्सर्न. सो टू बिलीव्ह इन दिस की राजा जर अशा पद्धतीने वागतोय, म्हणजे अशोक जर सेक्युलर किंवा टॉलरंट अशा पद्धतीने वागतोय, तर कदाचित त्याचं संपूर्ण राज्य पण त्याच पद्धतीने वागतंय. वेल दॅट इज नॉट द वे इन विच इट इज हॅपनिंग. आपको किसने बोला की ऐसा हो रहा है? हे आपने अज्यूम कर लिया है खुद के लिए की ऐसा हो रहा है. ओके, सो प्लीज लेट्स कीप ऑल ऑफ दॅट आउट की हे होऊ शकत नाही आणि हे घडू शकत नाही. द सॉर्ट ऑफ क्लोज कन्फॉर्मिटी बिटवीन रिलिजन अँड स्टेट ऑर बिटवीन रिलिजन अँड सोसायटी विच यू गेट इन द इंडियन कॉन्टेक्स्ट इज ऑल्सो क्वालिटेटिवली डिफरंट फ्रॉम द वे इन विच यू वूड गेट इट इन द युरोपियन कॉन्टेक्स्ट. ओके, सो दोन्ही केसेसमध्ये देर इज अ सर्टन सॉर्ट ऑफ कन्फॉर्मिटी, देर इज अ सर्टन सॉर्ट ऑफ क्लोजनेस बिटवीन द टू. पण ते दोन्हीची एकंदरीत जात कुळी किंवा त्या दोन्हीची असलेली वैशिष्ट्य जी आहेत ही दोन्ही केसेसमध्ये भिन्न आहेत. सो यू कॅन्ट लाईक सॉर्ट ऑफ फ्यूज द टुगेदर अँड से दॅट नो इट्स समहाउ ऑर द अदर सिमिलर. इन द इंडियन केस ऑल डिस्कशन ऑफ सेक्युलरिझम विल हॅव टू फॉरग्राउंड द युरोपियन बिकॉज इट वुड बी द युरोपियन कॉन्टेक्स्ट, इट वुड बी द युरोपियन कॉन्टॅक्ट विथ इंडिया विच वुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द व्हेरी जेनेसिस ऑफ द आयडिया. ओके, सो आपल्या केसमध्ये तुम्ही ती युरोपियन कॉन्टेक्स्ट आणि युरोपियन कॉन्टॅक्ट जो आहे तो बाजूला ठेवून त्याचा विचार करू शकत नाही. आपल्या केसमध्ये मुळातच ही चर्चा सुरू होणार ऑन दी बॅकग्राऊंड ऑफ द युरोपियन. सो जोपर्यंत युरोपियन आपल्या केसमध्ये भारतात किंवा भारतीय उपखंडात येत नाही तोपर्यंत ही चर्चा घडूच शकत नाही. आणि ते येत असताना ते त्यांचं बॅगेज घेऊन येणार, ह्या संकल्पनेचं संपूर्ण जी काही एक वैचारिकता असणार आहे ती डिस्टिंक्टली युरोपियन असणार आहे. ती कुठं ना कुठंतरी इन द इंडियन कॉन्टेक्स्ट वूड ट्राय टू ट्रेस समथिंग व्हेरी सिमिलर टू दॅट. ओके, and in some way or the other it would try to visualize Indian reality as something that is distinctly similar to the European one. But again one needs to be careful about it ki jari tya contextualizing madhi something distinctly European is happening tari dekhil there are significant differences at the same time. So no state in India at any point of time exercises the same amount of control over the affairs of its citizens, over the affairs of its people as the European states would do. And त्याच्यामुळे there would be something distinctly different when it comes to understanding this in the Indian context. Okay, the word comes from a Latin word which is called a secularis. The Latin word secularis ka literal meaning is something that belongs to the here and now. So secularism ka ek matlab jo hai as far as the Europeans are concerned
is about the here and now. It's not about what is called as scripturally permitted kya tha, past mein kya tha. So secular naacha shabd ha religion cha context madhi jasa vaparla jato tasa to Europe cha case madhi itar anek context madhi vaparla jato ani to vaparat astana tacha khas asha prakarcha vaishishtya is like we are referring to something here and now. Okay, so jase ek secular state aste tase ek secular literature asta tase ek secular music asta tase secular art forms astat asha anek prakarcha goshti astat ki ja secular astat. कित्येकदा त्याचा एक सरळ सरळ अर्थ असा असतो की बाबा दिस इज अबाउट व्हॉट इज कॉल्ड ॲज द हिअर अँड द नाव. पण कित्येकदा त्याचा एक मतलब ये भी होता है की दिस इज गॉट नथिंग टू डू विथ रिलिजन अँड गॉड. सो दिस इज अबाउट व्हॉट इज कॉल्ड ॲज द डोमेन ऑफ मॅन. दिस इज अबाउट व्हॉट इज नोन ॲज द अफेअर्स ऑफ मॅनकाइंड हिअर अँड नाव विथ नो कनेक्शन विथ गॉड. इन द युरोपियन केस and that is something that has plagued the idea of secularism both in Europe as well as in India since its inception. It has been distinctly connected with what is called as religious freedom. Uska ek bahut strong connection jo hai wo religious freedom ke sath hai. The first people to demand that the state keep away from religion would be different sort of minority Christian formations who have a problem with the sort of religion that the emperor espouses. More distinctly in Western Europe, this would be in the German states, this would be in places like Netherlands, that sometime in the 16th centuries you would have certain formations, certain Christian formations, sects of the Anabaptist variety who have a problem with the sort of Christianity which has been fostered by the Spanish emperors. He je rajya ahet ya rajyanna hi rajya Spain la ankitet. The Spanish emperor is a diehard Roman Catholic. The state is supposed to be the agency through which Roman Catholicism should be propagated. आणि त्याच्यामुळे राजा त्याच्या लेवलला राजसत्तेचा वापर रोमन कॅथोलिसिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी करतो. ज्या प्रकारचा धर्म राजा पसरवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याविरुद्ध उभ्या असलेल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की वी आर चॅलेंजिंग द किंग फ्रॉम विद इन द क्रिश्चियन थिंग. ओके, नन ऑफ देम आर चॅलेंजिंग इट फ्रॉम वॉट इज कॉल्ड एज आउटसाइड क्रिश्चियनिटी. Everyone is challenging. The challenge is within Christianity. But the only problem is we don't agree with the sort of Christian formulation that the king wants to propagate. Our idea of Christianity is completely different. The Anabaptist, the very word is a second baptism, re-baptized. Okay? The problem is ki baptism as a child is not enough. Because at that point of time you are accepting a Christianity at a point of time when you are not even aware of what does it mean. So Christian dharma tattva kaya ahe he na kalnyacha vayamadhi tumhi Christian hota hai because you have been baptized by the church. Their demand is you should be baptized when you are an adult, when you are in a position to discern and differentiate for yourself as to what does Christianity stand for. So their demand is there should be a second baptism which would happen when you have grown up as an adult. The king and the church's problem is this is untenable, completely untenable. Ki ekda jhala na, once you have been baptized, you are born in the church and that's the end of the story. So ye second baptism, church or state, dono ko manzoor nahi hai. Jabki in logo ki continuous mang ye hai ki first baptism galat hai kyunki wo us waqt ho raha hai jab aap jante bhi nahi ho ki Christian principles kya hai. Okay, so this debate starts off. Then their simple demand is keep the state away from our belief. मी एक ख्रिश्चन माणूस आहे, माझा काही विश्वास आहे. सो हे सगळं माझ्यावरती लादलं अशासाठी जात आहे कारण द चर्च इज वर्किंग थ्रू द स्टेट. सो ह्या केसमध्ये देर इज अ कंजंक्शन बिटवीन चर्च अँड स्टेट. आणि ह्या केसमध्ये आय ॲज अन इंडिव्हिज्युअल डू नॉट हॅव द फ्रीडम टू व्हिज्युअलाइज माय बिलीफ अँड टू ॲक्च्युलाइज माय बिलीफ. म्हणून माझी मागणी अशी आहे की द स्टेट शुड बी केप्ट अवे फ्रॉम रिलिजन. ओके, आणि हिअर यू गेट दॅट क्लासिकल फॉर्म्युलेशन. स्टेट अँड रिलिजन जर एकत्र आले तर ते एक्झॅक्टली तुम्हाला काय नाकारतात. आणि स्टेट अँड रिलिजनचं एकत्र येणं हे एक्झॅक्टली इंडिव्हिज्युअल लेवलला का प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. सो इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ दे आर नॉट गोइंग टू लेट यू व्हिज्युअलाइज युअर सेल्फ इन द वे इन विच यू डीम इट राईट. माझी माझ्याबद्दलची मतं चुकीची आहेत. माझं माझ्याबद्दलचं जे काही मत असू शकतं ते पूर्णतः कॅन्सल आउट होतं when you say that church and state are operating together. Manun the demand is ki the two should be segregated. Ata teche je technical immediate problems ahet.
the state, the church is using the revenues of the state to further a doctrine which sort of disciplines my mind in a certain way of thinking. So it doesn't let me think independently. Okay, the church uses the state and all media that are available with the state, most importantly education, ki jacha mandi I have to compulsorily go to what are called as Bible classes, listen to people with a certain sort of an idea which says ki don't reject anything which has been given to you. So Bible class mein jo bhi aapko sikhaya ja raha hai wo ultimate truth hai, aapko isko question nahi karna hai, aapko isme aapka dimag istemal nahi karna hai, don't ask a counter question. Okay, so what it is doing is, it's disciplining my mind, it's disciplining my emotions, it's disciplining the very functioning of me as an individual into a certain straitjacket, and it doesn't let me move beyond that. Aur problem hai ki tumhala ka suchala paije. The Anabaptist or most of these types of Christian formations, and there are so many of them, there are hundreds of them, were people who essentially came from what were known as the peasant revolts. Farmers spread across Europe who had a problem with the sort of demands which are made on their revenues by church and state. And tyancha case madhi church tax levy karta, state goa karta and church la neun deto. Ha tax goa kela jato from farmers irrespective of tumcha utpadan ala nahi ala, aapla tharlele ki apan evda pramana madhi tumcha kadna revenue ghenar ahot. Okay, you can dispose of your production in a way wherein you are not in a position to pay the tithe to the church and the tax to the state. So ho ye raha hai ki kaam ami karaycha, kashta ami karaycha, ya doni nagobanni yeun sagla dhulun jaycha. But in a system in which we have no perspective in terms of ye log kar kya rahe hain. May the peasantry is permanently at the receiving end of things for a simple reason, because it doesn't have the time to study the scripture and have its own perspective on things. The church's point is, you accept what we are giving to you. Do not reject it. Don't stand outside it. Standing outside it is standing outside grace. Standing outside grace is a problem, because in terms of everything as far as your salvation is concerned, marne ke baad tum narak jaoge. To tum yaad rakho tumhare saath kya hoga. Okay, has a resonance to the present in which we are in India. Don't forget that. Iska bahut strong resonance hai. Ki javela the state starts moving in a manner wherein it dictates a certain sort of behavior as acceptable, ani javela state ki acceptability ka premise completely unexplained hai of the variety which says that for no other reason except the fact that I believe that she is my mother. Guy. I make a law which says that the cow is sacred. How do you demonstrate the cow is sacred? I believe the cow is sacred. I demand you conform to this sort of behavior. In the entire process, you exploit the peasantry, and I need not even elaborate on this point in contemporary Maharashtra. You can't dispose of your cattle because the cow is sacred, because I have a belief that the cow is sacred. So you have got to conform to this. You can't dispose it off, because this is law. Socho, aapke kaun kaun se daire seemit hone lagte. Bailacha vishwasapoti, apan ek shetkari manun, aplya astitvache kon konte ayam ase seemit vayla lagtat. Are you getting as to why is it relevant in the Indian context? So वो जो उनका problem था in 13th century Europe and 14th century Europe, it is even relevant in your case today. मैं सांगतो की नाही तुला ह्याच्यावरती विश्वास ठेवायला लागणार, कारण I tell you that this is what the Bible is, this is what God wants you to do. आता pay the money to me and believe in what I do to you, because that's the only one way by which you will reach salvation. The farmer's point is simple, you are exploiting me. End of the matter. आप मेरे साथ झूठ बोल रहे हो, तो आप मेरे साथ झूठ बोलना छोड़ दो. And as a reason why they would make these disparate demands all over the place, कि please, can we keep these two things at a distance? In the European case,
the evolution of the different Protestant cults across Europe will take the demand for secularism to a completely different level. So, ekapasula, the coming in of Protestantism would be a strong challenge to the hegemony of the Roman Catholic Church. And techamoy kutana kutatari, he ji demand hoti ki church and state stay separate would sort of start getting subsumed in this demand of the Protestants that we are opposed the hegemony of the Roman Catholic Church. What has to be remembered in the European context is secularism was not about in its genesis against God, anti-religion. So ye premise saaf kar dena bahut zaruri hai ki ye anti-God nahi hai, ye anti-religion nahi hai. Ye bas is baat ki mang kar raha hai, I believe in a God according to my belief. I believe in a God according, I worship a God according to my belief. And the state lets me do this. Okay, that is what is relevant even to the Indian context. Even in the Indian context, other than the constitution, nothing demands that you be secular. It's only the constitution and the law established by the constitution which demand that you be secular. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की जी या गोष्टीची मागणी करते की तुम्ही सेक्युलर असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी अशाच प्रकारच्या आहेत की जी मागणी करतं की कपाळाला काहीतरी रंग लागला पाहिजे. कसला का असो पण लागला पाहिजे. लाल लावा, पिवळा लावा, गुलाबी लावा, काय पण लावा, लावून घ्या. ओके, सो नथिंग अदर देन द कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉ एस्टॅब्लिश बाय द कॉन्स्टिट्यूशन डिमांड दॅट यू बी सेक्युलर. बरं, सेक्युलरिझम इन द इंडियन कॉन्टेक्स्ट इज क्वाईट अ डायसी थिंग इन सो फार एज आय स्टार्टेड ऑफ बाय सेइंग दिस दॅट इट गिव्स यू द फ्रीडम टू पॉसिबली नॉट बिलीव्ह इन एनीथिंग. दॅट वॉज नॉट वॉट द अर्ली युरोपियन प्रिमाइस वॉज. For Europe to reach that sort of stage, you had to come to almost the 20th century. The early European premise was, mala maja paddhatini devakada bagayche, mala maja paddhatini ishwarachi sadhana karayche, ani mala tyacha swatantra paahije, ani te ghadat nahiye karan church and state cha unholy nexus ahe, and I don't want that. Okay, so secularism essentially in its genesis was a demand to worship freely. It wasn't a demand to become what is called as an atheist. It wasn't a demand about what is called as I keep away from God. In its genesis, it was a demand to worship freely. Worship freely over a period of time evolved as something which says that I don't worship anything. If I have the freedom to worship, I possibly also have the freedom to not worship. But now, तुम्ही तसे 16 शतकात म्हटलं असतं ना, तुम्हाला निश्चित जाळलं असतं. 20व्या शतकामध्ये आम्ही दोनदा जे काही जळून आलो ना, त्याच्यानंतर आमच्याकडं असा शहाणपणा आला की आपण काय करायला पाहिजे, जाऊ दे ना. यू डोंट वॉन्ट टू बिलीव्ह इन एनिथिंग, यू डोंट बिलीव्ह इन एनिथिंग, फाईन, वी विल गिव्ह यू दिस राईट. अँड ॲज आय वॉज सेईंग इन द आइन्स्टाईन थिंग द अदर डे राऊंड ना, की फॉर द युरोपियन्स गॉड डाईड ट्वाईस. सो एकदा न्यूटननी मारला, हां दुसऱ्यांदा डार्विननी मारला, आणि बाय द टाइम डार्विन गॉट ओव्हर 1869 इज वेन ओरिजिन ऑफ स्पीशीज आहे ना, 1870 इज वेन द फर्स्ट मेजर फ्रँको जर्मन वॉर वुड बी फॉट, की ज्याच्यामध्ये फ्रान्स वुड बी डिफीटेड ऑन फ्रेंच सॉइल, द जर्मन एम्पायर वुड बी प्रोक्लेम्ड ऑन फ्रेंच सॉइल, अँड विच विल बिगिन अ होल ट्रिगर विच विल लास्ट ऑन फॉर द नेक्स्ट 70 इयर्स and will get over only in 1945. So, जे 1945 ला संपलं ना, ते एका अर्थाने 1870 ला चाललं. आणि ज्याच्या पूर्वसंध्येला डार्विन आहे, मग 1870 ला जे चालू होणार ना, ते 1945 पर्यंत चालू राहणार. आणि ती शेवटची धग जी आहे ना, ती क्षमता क्षमता गॉड वुड अल्टिमेटली डाय, आणि एकदम कॉम्प्रिहेन्सिव्हली डाय. कारण वी ऑल क्रिश्चन्स फायटिंग बिटवीन इच अदर ना. So like, what sort of Christian God is this that lets us fight in so deadly a manner that we finally reach a position where we are almost ready to eliminate each other? We are fervent Germans, but we are equally pious Christians. We are fervent French, but we are equally pious Christians. So what God lets you do that? Oh, ek artha nahi hai na, 1945 paryanta amala kalalo. No, the heavens are empty, there's nothing in it. We are finding the masters of our destiny. Upar dekhne se kuch nahi hoga, kuch nahi aane wala hai. Pani pan padnar nahi hai.
तुम्ही बघा महाराष्ट्रात पाणी पण पडत नाही, काही पण नाही, नथिंग. यू विल हॅव टू डू एव्हरीथिंग ॲट युअर एंड. यू विल हॅव टू टेक चार्ज ऑफ युअर डेस्टिनी. यू विल हॅव टू वर्क दिस ॲज अ कॉम्प्रोमाइज बिटवीन इच अदर. सो हाऊ डू वी डील विथ दिस? यू कॅन्ट ब्लेम अ गॉड फॉर युअर ह्युमन कंडिशन. यू आर अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर द ह्युमन कंडिशन. सो सीज चार्ज. पण ह्या सगळ्या अनुभवातून जायला लागलं मग हे आलं. One of the best things that should be done, and which I have always advocated, you will reach a position where you would realize that God doesn't help you. But for that, you need to have a space to believe that God helps you. Don't secularize in a punitive manner. Secularize in a manner wherein you give full flow to everything. सगळ्यांनी तिथीनुसार साजरं करावं, दिवसानुसार साजरं करावं, सगळ्यानुसार साजरं करावं, सगळं साजरं करावं, कुणाला सोडू नये, सगळ्यांच्या नावाने साजरं करावं, रोज रस्त्यावरती येऊन ट्रॅफिक जॅम करावं, रोज जाऊन काहीतरी मोठे ते सगळे स्पीकर्स बिकर्स लावावे, त्याच्यासाठी तेल पेट्रोल जे काय असेल ते सगळं जाळावं, असं सगळ्यांनी रोज करावं. असं केलं ना, रोज केलं ना, की मग लक्षात येतं की काहीच उपयोग नाही याचा, काही नाही घडत, त्याच्यात काही होत नाही. पण नाही, रोज केलं पाहिजे आणि सगळ्यांनी केलं पाहिजे आणि जोरदार पद्धतीने केलं. साप संपले ना, शोधावे, नवीन आणावे. सगळ्यांच्या जयंत्या, सगळ्यांच्या पुण्यतिथ्या, सगळ्यांच्या महिन्या सगळं साजरं करा. आता रोज केलं ना की मग लक्षात येतं की ना रो काय नाही होत त्याच्यात. म्हणून सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असा येतो की सगळ्यांनी जर सगळं साजरं केलं तर आपल्याला आपलंच साजरं करायला पुराचा पैसा पण उरत नाही. डेमोक्रॅटिक इक्वलायझेशन होणे तो मस्त चाललेली आहे, थांबू नये. ओके, सो द युरोपियन ॲज आय सेड की इट्स अबाउट फ्रीडम ऑफ वर्शिप. इट इज नॉट अबाउट अँटी गॉड, इट्स नॉट अबाउट अँटी रिलिजन, इट्स नॉट अबाउट अपोजिट. त्याचं ते जे नेचर आहे ना, ते आलं इन 1789 विथ द कमिंग ऑफ द फ्रेंच रेव्होल्युशन. आणि इन दॅट पिरियड बिटवीन 1789 टू ऑलमोस्ट 1802, वेन द चर्च वॉज डिसएस्टॅब्लिश्ड इन फ्रान्स अँड वेन एव्हरी सिंगल एफर्ट वॉज बीन मेड टू इरॅडिकेट द चर्च, मे चर्च प्रॉपर्टीज बीन टेकन अवे, मॉनेस्ट्रीज बीन डिस्ट्रॉइड, द क्लर्जी बीन डिफ्रॉक, बीन फोर्स टू लीव द कंट्री. हां, ते इन 1792 का 1791 दे ऑल्सो एस्टॅब्लिश द इयर ऑफ रीझन, की इयर झिरो भी हो गया, हमारा नया कॅलेंडर आ गया, वी डिसएस्टॅब्लिश क्राइस्ट गॉड एव्हरीथिंग अँड एस्टॅब्लिश रीझन ॲज द डीटी टू बी वर्शिप. ओके, पण तो प्रकार आहे, तो एका एंडपासून दुसऱ्या एंडला आणि ज्या एंडला गेल्याच्या नंतर असं वेड्यासारखं वारण्याचा प्रकार आहे. पण मग फ्रान्स रिगेन्ड इट सॅनिटी. ऑफकोर्स इट टूक 10 years टू रिगेन इट सॅनिटी अँड फ्रान्स वेंट बॅक टू द चर्च इन 1802, पण वेंट बॅक टू द चर्च इन अ व्हेरी क्लेवर मॅनर. की याच्यामध्ये तो इटालियन गुंड ज्याला नेपोलियन असं म्हणतात, इटालियन नाही, तो कॉर्सिकन गुंड ज्याला नेपोलियन असं म्हणतात, वूड बिकम व्हॉट इज कॉल्ड द एम्परर ऑफ फ्रान्स इन द नॉत्रदाम कॅथेड्रल, ज्याच्यामध्ये ही इन्व्हाइट द पोप अँड द पोप वूड बी व्हेरी हॅपी की दिस इज द वे बाय विच वी एस्टॅब्लिश द कॉम्पॅक्ट बिटवीन स्टेट अँड रिलिजन. की जे फ्रान्सनी डिसएस्टॅब्लिश केलं, आता नेपोलियन वूड रिएस्टॅब्लिश दिस. ओके, पण चालू ढालगत माणूस डज अ व्हेरी फनी थिंग. He lets the Pope carry the crown, but when it comes to the moment of getting crowned, he takes the crown from the Pope's hands and he places it on his head. Thereby clearly making the point, ki yes, we believe in the church, but ultimately the French nation prevails. So you can be a witness to the French crowning an emperor, but you are not going to crown him an emperor. So this is not about a France which would subordinate itself to the Roman Catholic Church. This is about a France which would maintain a certain distance between the church and the state. Okay, आता याच्यात सगळा फॉर्म्युलेशन प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्टन डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स, हे सर्टन डिस्टन्स मेंटेन केलं जातं हे ठरवायचं कुणी? जर तुम्हाला असंच वागायचं होतं तर वाय डीड यू कम बॅक टू द चर्च? सो त्या अर्थाने द 1802 कॉर्नेशन इज अ ग्रँड जेस्चर of what is called as secularizing the Roman Catholic Church. Ki ata church la ichha aso athva naso hi goshta kabul karayla lagnar aani swikarayla lagnar aahe,
that there are what are called as nations within the church. Each one of them has a distinct set of interests, and these interests cannot be railroaded by saying that we are all Roman Catholics. So we are possibly not all Roman Catholics. Upon Roman Catholic Astana they kill, there are going to be distinctions. The first distinction was between what is called the Roman Catholics and the Protestants, which was easily solved off by saying that everybody who is not a Roman Catholic is a heretic. They pakhandi hai, they kadachit Christian ban nahi hai. Something that the Roman Catholic Church even today very fervently believes in, but most of the time publicly does not state. किंवा मग तुम्हाला काहीतरी अशी वेळी माणसं भेटतात की जसं पोप बेनेडिक्ट था की जो पब्लिकली भी इस बात को स्टेट करेगा नाही पण ते खरंच पाखंडी आहेत. मग पोप बेनेडिक्ट दॅट वॉज सच अ कॉन्ट्रोवर्सी की लाईक हाऊ डेअर यू से दिस आफ्टर ऑल दीज इयर्स अँड सेंचुरीज की आम्ही पाखंडी आहे. तुला अधिकार दिला कोणी? तर साहेबांनी सरळ असं सांगितलं नाही पण ते आहेत ना कदाचित खरंच पाखंडी आहेत, ते ख्रिश्चन नाही आहेत. प्रोटेस्टंटिझम, all Protestant churches, and there are so many of them, are possibly not a people who can be called as Christians. This is what Pope Benedict reminded the people in the first decade of the 21st century. But unfortunately enough, the Roman Catholic Church could not stop the splintering of the congregation along what are called as lines of nation. Something that we continuously attest is a phenomenon about others. It's not a phenomenon about us. We are all Roman Catholics, bound up by a common belief in God. Roman Catholicism is the world's largest religion in terms of 1.3 billion people spread across the world. But the church's capacity to enforce the encyclicals is now completely feeble. It's now up to you to decide ki whether you want to believe in what the church wants you to do, or you want to keep yourself away from it. And that thing is very primitive. Even today it's very, very primitive. In the sense ki like, if you remember last year, Ireland went out and voted for what is called as approving gay marriage in a referendum. Techa adhi Ireland voted to legalize abortions. Karan hya asha tricky mamle ki je church ajun pan ya goshti madhe vishwas thevti ki ya goshti chukiche ahet ani kele nahi paije. पण आता चर्च कडे तो अधिकार नाही आहे. मी तुम्ही असं म्हणू शकत नाही ना द होल कंट्री ऑफ आयर्लंड इज ऑस्ट्रोसाइज्ड अँड टेकन अवे फ्रॉम द चर्च. आपको नंबर्स चाहिए तो आपको उनकी इन हरकतों को उठाना पड़ेगा. वी हैव टू अग्री टू देम. सो द डेवलपमेंट ऑफ टाइम, द डेवलपमेंट ऑफ डिफरेंट आइडियाज विच आर इंडिपेंडेंट ऑफ द चर्च डू अफेक्ट एंड इन्फ्लुएंस एंड चेंज द चर्च. And the church has to fall in line. If it doesn't, it stands to lose. Aa raha hai samajh mein? So ye jo problem tha, ye unka problem tha. Ata when it came to the Indian context, the British who were the largest, the British who were the rulers over the largest territories in India, had a very distinct idea ki hi loka aaple sarkhi nahi hai. B, at times this was public, at times not public, but these are people who are wrong. People who are not Christians in India, or that the British also had a problem with the people who were Christians in India. Because a lot of them were not exactly what were called as Protestant Christians. So the Govinds are what are called as Roman Catholic Christians, when they are outside our territories. The Pondicherry Christians are Roman Catholic Christians, but they are outside our territories. We have got nothing to do with it. So, eka bazula, the distance between the British government in India and the people of India was negotiated through something which said that these are people different from us. One of the reasons why the British never codified what is called as Hindu and Muslim personal law, permanently stayed away from all debates, permanently kept on postponing it until 1947, never did it. And the idea was very distinct. We are a Christian government. We are not Hindus or Muslims. So we don't want to do this. And amala yachyashi kai ghena dena nahi. He tumcha mamla ahe, he tumcha tumhi tharva. Eka bazula is the idea that we are different. Dusra bazula is an idea that we are superior. So the British government did interfere in India in terms of trying to protect the interest of what are called as evangelical Protestants. सो जिथं जिथं ते जाऊन धर्मप्रसार करतात, जिथं जिथं ते जाऊन प्रोटेस्टंट बायबल शिकवण्याचा प्रयत्न करतात,
तिथं तिथं जर का त्यांना कुठला रेझिस्टन्स किंवा ऑपोजिशन होत असेल तर तिथं तिथं ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. And that will bring it into conflict with everybody on the Indian landscape. It will bring them into conflict against the Jains. It will bring them into conflict with the Hindus. It will bring them into conflict with the Muslims. It will bring them into conflict with everyone. So one is a sense that we are different from them. Second is a sense that we are superior to them. They are not believing in the right sort of things. But we are also clear about this, that this is not a Christian country. It should eventually become one. पण त्या इव्हेंच्युअलिटीमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की द प्रॅक्टिस ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन इंडिया इज ऑल्सो रेसिस्ट. सो इवन विथ पीपल हू बिकम प्रोटेस्टंट ख्रिश्चन्स देयर इज अ डिस्टन्स विच इज मेंटेन्ड विच इज दॅट नाही तुम्ही जरी ख्रिश्चन झालेले असले तुम्ही जरी प्रोटेस्टंट ख्रिश्चन झालेले असले तरी देखील तुम्ही इंडियन ख्रिश्चन्स आहे. म्हणजे फॉर अ लॉट ऑफ देम दिस वॉज अ होपलेस सिच्युएशन. की तुम्ही जर असं म्हटलं की बाबा जात आहे धर्म आहे जे भारतीय संदर्भामध्ये जाचक आहे मला याचा त्याग करायचा आहे आणि मला ख्रिश्चन बनायचं आहे व द प्रॉब्लेम इज की तुम्ही ख्रिश्चन बनू शकता दॅट वुड बी आर इंडिपेंडंट बिलीफ. द स्टेट इज नॉट गोइंग टू एक्सेप्ट यू एज इक्वल टू द अदर्स अँड द स्टेट इज डेफिनेटली नॉट गोइंग टू एक्सेप्ट यू एज इक्वल टू देम. मग तुम्ही ख्रिश्चन बनल्यानंतर देखील तुम्ही इंडियन ख्रिश्चन राहणार. But the state is going to intervene and that intervention is going to set a pattern which will be accepted by the Indian constitution. All manner of belief which is inimical to what is called as public law and order, all manner of belief which is undignified as far as an individual is concerned should be ruthlessly stamped out. Tumhi Christian nahi hai na, tumhi Hindu kya Muslim nahi hai na, okay? Why are you legislating the Sati Act? Sati hamari belief ka hissa hai. Sati hamari traditions ka hissa hai. Our women die because we burn them, but because we believe that burning them is healthy and good for both them and us. Tumhi Hindu nahi hai na. Tumhi Hinduism madhi vishwas thevat nahi na. But why are you making a law about that? आता ही जी लेगसी आहे ना ऑफ ब्रिटिश कॉलोनियलिझम ही तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पुढं कॅरी ऑट होत राहणार इन टर्म्स ऑफ व्हॉट इज कॉल्ड ॲज ऑल दोज आयटम्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन की ज्याच्यामध्ये सेक्युलरिझम गेट्स डिफाईंड अँड एलॅबोरेटेड. ओके, स्ट्रिक्टली वेस्टर्न प्रिन्सिपलनुसार कसं असायला पाहिजे की तुम्ही जर म्हटले ना की आपण सेक्युलर आहे इंडिया सेक्युलर आहे तर मग द गव्हर्नमेंट शुड नॉट इंटरफिअर इन रिलिजन ना. Western governments don't interfere in religion. They keep themselves away from religion. And Western governments do not let the public space be contaminated by religion. Thereby pushing religion into what is called as your private sphere. So, ek je interesting ahe Bharatamadhi, te continuously ase, minje kashala chautharar jayacha, kashala kutte jayacha, kashala kutte mandirat jayacha. Dharma kasa ahe na, vayaktik bab asli pahije. Vyaktigat asli pahije. माझं माझ्यापाशी असलं पाहिजे, मला कशात विश्वास ठेवायचा त्याच्यात मी ठेवला पाहिजे. हा सार्वजनिक आवडंबर होता कामा नये. हा याच्यामध्ये आपण याला रस्त्यावरती आणता कामा नये. सो एक रिझनेबल जी वाटणारी पोझिशन आहे आणि सगळ्यांना हे अनेकांना असं वाटतं की खूप रॅशनल आणि रिझनेबल पोझिशन आहे. धर्म कसा आपला आपला असला पाहिजे, आपल्याला ज्याच्यात विश्वास ठेवायचा त्याच्यात ठेवला पाहिजे. आपल्या घरात काय मोठी भिंत लावून साऊंड लावा नाही तर छोटा आपला सीडी लावून साऊंड लावा, आपण नाचा नाही तर आपण काही पण करा. आता सुप्रीम कोर्टाने म्हटलेले की घराच्या चार भिंतीमध्ये इवन इफ यू बिहेव ऑब्सीनली द स्टेट हॅज नथिंग टू डू विथ इट. त्यामुळे त्या जयंतीला पोरांना सांगायला पाहिजे की रात्री 8 वाजल्याच्या नंतर खोल्यांमध्ये नागवे नाचा. म्हणजे औजांना दिसणार नाही आणि आपल्याला जे करायचं ते आपण करू. म्हणून मग असं व्यक्तिगत असलं पाहिजे, वैयक्तिक असलं पाहिजे. द प्रॉब्लेम इज इन अ कंट्री वेअर रिलिजन इज
closely related to social status, where religion is closely related to economic and financial assets, okay, where there is no way by which anything of this can be liquidated. तुम्ही किती गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सांगा, ते टनांमधलं असलेलं सोनं ग्रॅम मध्ये आणून देतं, हे घ्या आपल्याला लावलं. दॅट्स नॉट पॉसिबल, दॅट्स नॉट डुएबल. मग तुम्ही त्याला काय लेवल पर्यंत व्यक्तिगत करणार? वेर इट डिटरमाइन सो मेनी ऍस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ, सो मेनी आयडियाज अँड ऍटिट्यूड्स विच यू हॅव, सो मेनी फॉर्म्स ऑफ थिंकिंग. मैं एक सामान्य भारतीय ची चांगल्या आणि वाईटाची जी सेन्स आहे, ती चांगल्या आणि वाईटाची सेन्स इसेन्शियली बोरोज फ्रॉम व्हॉट इज कॉल्ड रिलीजियस मायथोलॉजी. सो ज्याला आपण असं म्हणतो की नाही, धर्म म्हणजे ना सार्वजनिक आयुष्यामधलं त्याचा आवडंबर आणि सार्वजनिक आयुष्यामधलं त्याचा हा जो रोल आहे इन टर्म्स ऑफ कॉन्फ्लिक्ट आणि कन्फ्रंटेशन कॅन बी मिनिमाइज्ड इफ यू मेक इट प्रायव्हेट. मेक इट प्रायव्हेट. तुम्हाला तुमच्या लेवलला काय करायचं, तुमच्या लेवलला करा, तुमच्या घरामध्ये करा, रस्त्यावर येऊ नका. हो म्हणजे भाई तोच तर मुद्दा आहे ना, रस्त्यावर नाही आले तर मग नाचणार कोण? त्या अर्थाने रस्ता एज अ डान्स फ्लोर, ओके, हॅपन्स बिकॉज वी इन्वोक रिलिजन, पण दी ऍक्टिव्हिटी इज डीपली नॉन रिलिजियस. आपल्याला नाचायचं, दॅट इज ऑल. म्हणजे रात्रभर नाचायचं आहे आनंद चतुर्दशीच्या पुण्यपावन प्रसंगी शहर पुणे, किंवा विजयादशमीच्या पुण्यपावन प्रसंगी शहर कलकत्ता. आपल्याला रस्त्यावर येऊन नाचत, आपल्याला बाकी काय माहीत नाही. कुठल्या तरी देवाच्या नावाने नाचता येतं, दॅट इज फाईन. नाचायला मिळतं का नाही, रस्ता आपला होतो का नाही, आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वागता येतं का नाही. जर तुम्ही म्हटले की रिलिजन बिकम्स प्रायव्हेटाइज, मग हे कसं करायचं? So what you have to remember is that religion in the Indian context serves multiple purposes, and it cannot be, you know, like narrowed down to a single singular track of thinking. It serves so many other purposes. How does one deal with all those other purposes? To say that this ye privatized kar do, dusri taraf aapko iske bare mein bhi sochna padega कि रिलीजन का आपका सोशल आर्टिकुलेशन जो है ना वो पैथोलॉजिकल है. सो व्हेन यू से दैट दिस टर्न्स प्राइवेट, आर यू सॉर्ट ऑफ पुशिंग द पैथोलॉजीज इनटू द प्राइवेट विदाउट रेमेडिंग देम? मे द पब्लिक परफॉर्मेंस एंड द पब्लिक आर्टिकुलेशन ऑफ रिलीजन इन इंडिया इज डीपली सेक्सिस्ट, इज डीपली मैस्कुलिनिस्ट, ओके, इज डीपली बॉम्बास्टिक, इज डीपली सुपरस्टिशियस. अब इसमें से एक भी चीज बदलेगी नहीं, बस ये प्राइवेट जाएगा तो क्या ये तमाम चीजें प्राइवेट हो जाएगी? इसके बारे में भी तो सोचना पड़ेगा. जब आप ये कह रहे हो कि नहीं आप इसको प्राइवेटाइज करो, तो एसेंशियली ऑल दीज पैथोलॉजीज विल गो इनटू द प्राइवेट. व्हेन एज आई हैव इंसिस्टेड ऑन दिस, वन ऑफ द बेस्ट वेज ऑफ डीलिंग विद दीज पैथोलॉजीज इज कीपिंग देम सोशल. It doesn't get resolved by putting it into the private. It gets resolved only by keeping it under the social. So one needs to be thinking about all of this. Okay, A, B. So jasa mi mhantla ki 1829 la it comes up with the sati legislation. It raises that big question, and that's the basis on which it could be challenged in 1831 in the Privy Council. Ki if you are not Hindu, if you do not believe in the same set of beliefs that we believe in, why are you doing this? तर त्याच्यामध्ये द आयडिया इज देर इज समथिंग कॉल्ड एज रिझन, देर इज समथिंग कॉल्ड एज लॉजिक, देर इज समथिंग कॉल्ड एज डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, देर इज समथिंग कॉल्ड एज हार्म टू अन इंडिव्हिज्युअल, ओके. पण ॲट द सेम टाइम वॉट द ब्रिटिश आर इन्सिडियसली डुईंग अँड वुड बी अ कॉन्सिक्वन्स ऑफ ऑल ऑफ दिस इज दे आर क्रिएटिंग समथिंग कॉल्ड एज अन इंडिव्हिज्युअल इन लॉ. यू आर डिफाइनिंग द इंडिव्हिज्युअल इन लॉ as somebody who is distinct from an individual in a social collective. Can individual in law, created in law, regulated by law, protected by the law, as a subject which is independent of all pre-modern Indian collectivities,
caste, family, clan, kinship, everything. Bereft of all of this, you are an independent individual. तो एक व्यक्ति म्हणून निर्माण करण्याची प्रक्रिया इज व्हॉट गेट स्टार्टेड विथ ऑल ऑफ दिस अँड दॅट्स अ प्रॉब्लेम विथ विच यू हॅव बीन लिव्हिंग इन इंडिया इवन टुडे कि ऑन वन हँड ये पूरा जो सेक्युलरिझम का डिबेट है इसका एक एस्पेक्ट इज व्हॉट इज कॉल्ड एज कलेक्टिव राइट्स एंड उसका दूसरा एस्पेक्ट एज फार एज द फंडामेंटल राइट्स वाला चैप्टर इज कंसर्न्ड डील्स विथ व्हॉट इज कॉल्ड एज इंडिविजुअल राइट्स And of course, within fundamental rights, you have two separate sections. Manje eka bajula, the state intervenes. Even in fundamental rights, the state intervenes. Even the independent Indian state intervenes. So you have something like Article 17, which says that untouchability is punishable by law. The problem is, for most of them who don't fall within this purview that is called as Hinduism, but the state doesn't do this. Sorry, for those who are within this purview called as Hinduism. But the state doesn't do this as far as other religions are concerned. For example, Christians believe in something that is called as Immaculate Conception. Well, the state is not regulating this belief. But the state wants to regulate something called as untouchability. But आता त्याच्यात एक गंमत कशी आहे की अनटचबिलिटी ही वाईट असते ही चूक असते ही करू नये यू शुड कीप अवे फ्रॉम इट is a huge sort of a thing which has evolved over almost 200 years with obviously its first challenge coming from the Christian missionaries okay but over a period of time jo vegvegya prakarcha social religious reform bharatat zala to kutha na kutha tari evda goshti ti kiti karavi kashi karavi kuni karavi yacha baddal amche problems astil pan ti chuk ahe yacha baddal tar aapni eka arthane clear ahot सो ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन 47 मध्ये ही पोझिशन घेते ना की अनटचबिलिटी इज रॉंग शुड बी पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ द लॉ इज अ होल लेगसी दॅट इज इव्हॉल्व बिफोर इट ओके विच द कॉन्स्टिट्यूशन इज ट्राईंग टू अड्रेस की ओके नाव वी टेक अ पर्स्पेक्टिव्ह अँड नाव वी डिसाइड दॅट दिस हॅज टू बी प्रोहिबिटेड बाय लॉ फॉर अ लॉट ऑफ अँड आय एम मेकिंग माय पॉईंट इन अ व्हेरी कॅलिब्रेटेड फॉर्म अ लॉट ऑफ अपर कास्ट मेल हिंदूज देर इज अन एन्झायटी दॅट The Indian state and law show a lot of apprehension about what is called as Hindu belief and now are not similarly situated when it comes to the belief of people who are not Hindus. Okay, and then check flip side pani and the flip side tevdi is dangerous. The flip side is the sort of ideas which float in India as of now which make you feel that there's something called as Hindu. एक युनिफाईड एक सगळ्यांना वापरता येईल एक सर्वसमावेशक असेल अशा प्रकारची हिंदू नावाची काहीतरी एक गोष्ट आहे अँड अ व्हेरी एरोनियस थिंग अ व्हेरी व्हेरी एरोनियस थिंग सो एका बाजूला द स्टेट अँड द लॉ गो अबाउट रेग्युलेटिंग ऑल ऑफ दिस दुसऱ्या बाजूला इट स्टार्ट्स इव्हॉल्विंग इन दिस मॅनर वेर इन इररिस्पेक्टिव्ह ऑफ आर कास्ट डिफरन्सेस वी ऑल आर हिंदूज That irrespective of our caste differences is a constitutional formulation. That is not about Hinduism, na? Hinduism, independent of constitutional regulations, is a deeply discriminatory hierarchical religion. In both its belief as well as in its practice. But state and law make it seem that it is not so. Article 17 destroys untouchability. There is nothing intrinsic about Hinduism which will destroy untouchability. ये legalese है ये law ने बनाया है और उस law में वो contradiction है कि जिसमें वो एक तरफ आपको individually treat करता है as I said it starts off with the British it will start on treating you as individuals but you are created as an individual in law. And dusra bazula, this is also what the British did. Okay, they negotiated with what is called as collectivities. So in the search of dangal zali, kutle area dangal zali, Parsi, Muslim, Hindu, Muslim, kutle dusra kutle prakarche lokas, hanchi pramukh loke gola kara. Ta saganna samor baswa. Tanna tambi dya ki asa parat hota kama nahi.
So what you're doing is, though you're creating what is called as an individual in law, in terms of search for public order, you are also aggregating the individuals into a collectivity. Hence a panchayati shodha. So the first demand after every riot was, find out the panchayat to which he belongs to. Tachi jati chi panchayat kay ahe, tachi vocation kiwa vyavsaya chi panchayat kay ahe, tya lokanna bolva. And make them responsible for his behavior. He is not going to behave in this manner. So eka bazula individual, dusrya bazula collectivity. And just as the British state stabilizes in India, you realize that there's a tension in the two, and most of the time the tension, especially after 1857, is getting in some way or the other resolved in favor of the collectivity rather than the individual. मैं 1856 57 पर्यंत इट इज अबाउट द इंडिविजुअल पोस्ट 1857 वन ऑफ द वेज ऑफ डीलिंग विद द सिचुएशन ऑफ 1857 प्रिविलेज द कलेक्टिविटी पोस्ट 87 यू विल गेट दोस टाइप्स ऑफ रूल्स एंड लॉज विच विल स्टार्ट रिफॉर्मिंग थिंग्स मेरे क्लासिकल वन दैट कम्स टू माइंड इज द एज ऑफ कंसेंट बिल 1893 पण एज ऑफ कंसेंट मध्ये एक भानगड अशी आहे की इफ यू आर इन वॉयलेशन ऑफ दिस You have not been rigorously punished. मुळात एज ऑफ कन्सेंट मध्ये व्हायोलेशन साठीची जी काही तरतूद आहे पनिशमेंटची ती मुळातच फुटकळे. द रिफॉर्म प्रोसेस विल कंटिन्यू इट विल कंटिन्यू इवन आफ्टर 1857 द रिफॉर्म प्रोसेस विल नाउ इंक्रीजिंगली गेट बॅलन्स्ड ऑफ इन फेवर ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज कलेक्टिव राइट्स एज कम्पेयर टू इंडिव्हिज्युअल राइट्स सो इट इज द इंडिव्हिज्युअल हु वुड बी मोर इम्पॉर्टंट एज कम्पेयर टू द कलेक्टिविटी Sorry, the collectivity would be more important as compared to the individual. Ata, we don't know as to how much should you apportion responsibility for this. Okay, one knows this for sure that the British definitely played a deft game about all of this. In terms of pitting, when you are trying to deal with this as collective rights and as collective businesses, you are also privileging a certain collective notion. त्या कलेक्टिव्ह नोशनचा एक परिणाम शेवटी असा असणार आहे की यू आर गोइंग टू गेट समथिंग लाईक द मुस्लिम लीग बीन एस्टॅब्लिश्ड की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग ऑफ फ्रॉम कम्युनिटी राईट्स इन टर्म्स ऑफ सोशल अँड कल्चरल राईट्स इन द 20th सेंचुरी यू मूव टू व्हॉट इज कॉल्ड एज कम्युनिटी राईट्स इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल राईट्स वी आर एस्टॅब्लिशिंग काउन्सिल्स वी नीड रेप्रेझेंटेशन वी डोंट फील इट इज गोइंग टू हॅपन दिस वे Good for them, because this is a way by which they can degrade in some way or the other the demand and the persistent sort of claim of the Congress that the Congress represents something called the Indian nation. So ye ek tarah se complementary hai, ye ek bahut hi sulji hui chaal hai. You privilege the community in such a manner that you have multiple communities evolving across India. Who would be persistently in opposition to each other, and most of the time this oppositional space can be regulated only by the colonial government. So it's only the colonial government which will play last referee, last judge, last controller, British state. So for most of them connected with this business in pre-colonial India, the problem is ki how do you deal with this? And to what extent are we as Indians going to let collective rights be privileged over what is called as individual rights? So ultimately Indian national movement jo hai, acha uska ek problem ye bhi hai ki hum ye jante hai ki hamare andar bahut sari bhinnatayein hai. We are so plural, we are so different. This British game of privileging one community is definitely what it is doing is it's creating oppositional public spaces. This may would be persistently at the throat of each other. Ma, what do you do? Ma, you have to keep on emphasizing and focusing on what is called as what would the minimum common denominator be? Ki jachharti we can deal with each other, which will not create opposition. Humran Navis is not wrong when he says that no, but there is no provision for Bharat Mata Ki Jai in the constitution, na? Which is true, there is no such space. And you cannot enforce that, you can't create that sort of space.
नाही मला म्हणायचं, नाही म्हणायचं. 1986 मध्ये द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन द जेहोवा विटनेसेस केस हॅज गॉन टू द लेवल ऑफ सेइंग की इफ दे डोंट वॉन्ट टू से द नॅशनल अँथम दे आर फ्री टू नॉट से द नॅशनल अँथम. बोलले भारत माता की जय, नाही म्हणजे नाही आपल्याला नाही म्हणायचं. Nationalism cannot be encapsulated in what are called as idioms and expressions. It's a fellow feeling which persists through every single thing. Uska koi mauka nahi hota hai, uska koi slogan nahi hota hai. Ye ek aisa fellow feeling hai jo aapke sath ta zindagi rehta hai. You belong to the Indian nation with every single breath that you draw out of the Indian air. This doesn't require these types of formulations. No, in Indian, we are very clear. The Supreme Court has gone to the level of saying you cannot enforce this. If they don't want to say it, they need not say it. They can stay out. And this doesn't take anything away from them. So, those are distinction in the two-track movement. One is the individual right, the other is the community right. This is permanently going to persist. The state will keep to itself. Meaning in the Indian case, the state doesn't keep the distance. The state involves itself. And that involvement is legitimate for a simple reason, because we are not the sort of societies that the Europeans or the Americans are. We are a very different society. So, aplya case madhi permanently to uphold the European normative, to say ki nahi baga baga, tyanchyakade kasa asto, aplyakade asa ka nahi asto. पण त्यांच्याकडे ते सगळ्याच लेवलला असतं. त्यांच्याकडे ते असं नसतं की एका कुठल्या तरी गोष्टीच्या बाबत होईल आणि दुसऱ्या गोष्टींच्या बाबत होणार नाही. त्यांच्याकडे सगळ्याच लेवलला घडतं. सो आर यू रेडी फॉर दॅट? सो वी आर नॉट रेडी फॉर दॅट. सो स्टेट विल रेग्युलेट इट इन द इंटरेस्ट ऑफ वॉट इज कॉल्ड एज पब्लिक लॉ, पब्लिक हायजीन, पब्लिक ऑर्डर. बरं, ऑन द अदर हँड यू नीड द स्टेट. When if you look at, say for example, certain acts of performance as far as religion in India are concerned, these acts of performance are not possible until and unless the state doesn't intervene in it. Me dur kuthe tari dongravarti yatra ahe, tumhala tithparyanta pochayche. Sabarimala classical case hai. The state has to provide for public transport, the state has to provide for water supply, the state has to provide for electricity. If the state doesn't provide for all of this in proportion to the number of people who are coming, the Devasam board's capacity to cater to them is limited. But the Devasam board can cater to them within the geography of the board. But these people are not emerging within that geography. No? These people are emerging from so many distant geographies. So, इसको अगर regulate करना है, इसको अगर एक order देना है, तो उसके लिए तो state का जरूरत है. अच्छा, आपण खूपच चांगली लोक आहे ना, त्याच्यामुळे आपण काय करतो की वी गो टू दीज डिफरंट टाईप्स ऑफ तीर्थयात्राज अँड ऑल दीज टाईप्स ऑफ प्लेसेस. वी गो, वी पोल्यूट, वी कम बॅक. सिंहस्थ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ, महाकुंभ. सो एक स्टेट त्याच्यात पाणी ओतती, त्याच्यानंतर आम्ही आंघोळ करून येतो, आम्ही आमची सगळी पापं धुवून येतो. पण सदरील सर्व धुतलेल्या पापांनी पाणी जे काही काय त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड संपृक्त पद्धतीने पोल्यूट झालेलं आहे, आता ते कोणी साफ करायचं? तो ऊपर से कोणी नाही आणेवाला ना, तो स्टेट कोणी प्रोव्हाइड करणार पडेगा ना. यावे नारळ पडावे, हा अर्थात म्हणजे वाय शुड आय बी सो सिलेक्टिव्ह अबाउट दिस ना. यावे बकरं कापावे ना, याच्या कवट्या सेंद्रिया खाली टाकून द्याव्यात, हाडं खाली टाकून द्या, हे सगळं साफ कोणी करायचं? आपली जबाबदारी इज ओनली अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द रिच्युअल. आपली जबाबदारी इज नॉट बिफोर दॅट अँड आफ्टर दॅट ना. आपण त्याला जबाबदार नाही आहे, ते देव बघून घेईल. करता खरं येतात तो बघून घेईल. तिथं काय आपलं यायचं घंटा घंटा वाढवायची पाणी पोल्यूट होत. बिंडोक बिंडोक किती असतात ना माणसं, किती बिंडोक असतात बघा.
जॉईंटली आमचा जॉईंट प्रपोजल काय होतं की वी शुड नॉट सेलिब्रेट होली विथ वॉटर अँड वी शुड सेलिब्रेट अ वॉटरलेस होली बिकॉज वी आर इन द कंडिशन ऑफ अ ड्राऊट ओके सो वी वेंट इन फॉर वॉट इज कॉल्ड अ वॉटरलेस परफॉर्मन्स ड्राय होली ड्राय बट द अमाऊंट ऑफ कलर्स दॅट यू हॅव पुट ऑन युअर सेल्फ तू ते पुसणार कसे हे साफ कसं करायचं हे जे काही संपूर्ण मे एव्हरी स्क्वेअर सेंटीमीटर इंच ऑफ युअर बॉडी विच हॅज बीन कलर्ड अप विथ ऑल दोज टाइप्स ऑफ व्हेरी डीप कलर्स हाऊ आर यू गोइंग टू क्लीन दिस मग त्याला बत्ता लावायचा की नाही मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आमच्या पोटात खड्डा पडलाय म्हणून आम्ही एखाद्या आता ड्राय होळी खेळणार खोटराडेपणा किती करावा ना त्याच्यावरती ऑप्शन एकच आहे की होळी खेळू नये त्याच्यावरती ऑप्शन हा नाही आहे की कलर इन वॉटरमध्ये वॉटर कलर त्याऐवजी आय प्ले ड्राय होळी मोस्ट इनोव्हेटिव्ह थिंग काय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या पट्ट्या आणा त्या अंगावरती चित्त काढून टाकू सिंपल आहे हा इनोव्हेशनच नाहीये एकदम रेडियम कसला जे काय कलर सगळ्या रंगाची इकडून तिकडून चिकडून टाकायचं त्यांच्याकडे सगळ्या पट्ट्या काढून टाकायचं ड्राय कलर पुसणार कशानी तिथं पाणी वापरणार काय तर कमी पाणी वापरणार आहे ते पुसायला वी आर दॅट फनी पीपल वी डोंट रिअलाइज बरं हे सगळं रंगवलेलं पाणी जे कॉमन सिवरेज सिस्टम्समध्ये जाणार विच इज गोइंग टू लीच ऑन इन टू ग्राउंड वॉटर हे सगळं कोणी दुरुस्त करायचं स्टेट स्टेट कशाला आहे हे सगळं स्टेटनी करायचं आपण रंगात माखायचं स्टेटनी साफ करायचं आता याचे ख्रिश्चन आणि मुस्लिम इक्विव्हॅलंट शोधत बसा तू की हे कसं आहे ना तुम्ही आहे ना हिंदुत्वाच्या हिंदुइझमच्या मुळावरती उठलेले लोक आहे अजून काही नाही आता तुम्ही पाहता यू कीप ऑन सर्चिंग फॉर ख्रिश्चन अँड मुस्लिम इक्विव्हॅलंट्स आणि त्याच्यातच धन्यता माना स्टेट्स प्रॉब्लेम इन 47 वॉज इंडिया गॉट पार्टिशन्ड अलॉंग रिलिजियस लाईन्स देअर बाय क्रिएटिंग वन ऑफ इट्स वर्स्ट चॅलेंजेस ऑन अकाउंट ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स द 1930s the British government's capacity to hold on to the empire in the way in which the century had dawned was seriously compromised ki aage nahi ho sakta tha aapko isko colony ke form mein agar treat karna hai to aapko political power share karna hai tabhi ye khel khela ja sakta hai nahi to ye khel nahi khela ja sakta hai further compromises came on account of the second world war and it finally comes to a position ki this cannot be run for the first time in its grand civilizational history the subcontinent was to be constituted in the form of a single state and a single state which will not be governed by a colonial government but at the same time lurks the threat of a religious partition आता फॉरगेट दॅट आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू इट की ह्या ज्या रिलिजियस कॅटेगरीज होत्या जसं मी म्हटलं की ह्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी इव्हॉल्व्ह केलेल्या कॅटेगरीज आहेत तिच्या पर्पजेससाठी आहेत त्याचा सगळा जो रॉ मटेरियल आहे तो तुमच्या सोशल कल्चरलमध्ये अस्तित्वात आहे तो त्यांनी त्यांच्या पर्पजेससाठी ऑर्गनाईज केला आणि त्यांनी त्याच्यातनं त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते ते साधले त्या प्रोसेसमध्ये तुमचं जे काही व्हायचं ते झालं in it's a historical process it cannot be denied that despite the fact that we belong to what were called as different sects different castes different groups over a period of time we started evolving into what is called as hindu and muslim and a historical process jashi ti tacha adhi chi process historically ki there was something called as caste there was something called as sect there was something called as mazhab
ती जितकी हिस्टॉरिकल आहे तितकीच त्याच्या पुढची ही पण हिस्टॉरिकल. अँड यू कॅन गो बॅक टू इट. यू कॅनॉट गो बॅक टू दिस थिंग की बाबा नो बट देन वी वर सो डिफरंट फ्रॉम इच अदर. वन ऑफ द रिझन्स वाय दॅट एंटायर सुफी तमाशा विच हॅपन्ड इन दिल्ली वॉज सच अ पॉइंटलेस वन, सच अ कम्प्लिटली पॉइंटलेस वन, बिकॉज इट डझंट अंडरस्टँड दिस दॅट सुफिझम वॉज अ हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट इन साऊथ एशिया. टू बिलीव इन दिस दॅट द मुस्लिम्स ऑफ साऊथ एशिया कॅन बी टेकन बॅक टू दॅट सॉर्ट ऑफ सिच्युएशन, की जिथं हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सुफी संप्रदाय आणि ठाणी आहेत त्यांना तुम्ही त्यांना परत नेऊन बांधू शकता, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. उसका एक हिस्टॉरिसिटी आहे. अँड सॉन्ग अँड डान्स इज नॉट सुफिझम फॉर गॉड सेक प्लीज. दॅट्स अ शॉर्ट सर्किटेड सॉर्ट ऑफ बॉलिवूड आयडिया दॅट सॉन्ग अँड डान्स इज वॉट सुफिझम इज ऑल अबाउट. उसका इव्होल्यूशन एक हिस्टॉरिसिटी था, उसका स्टेज निकल गया, बहुत पहले निकल गया. तुम्ही आज जे भांडं उकळायचा प्रयत्न करताय ना त्याच्यात काही पण नाहीये. कॅन यू लिव्ह विथ द फॅक्ट दॅट मुस्लिम्स आर नॉट सुफीज? कॅन यू ऍक्सेप्ट द फॅक्ट दॅट यू कॅन बी अ मुस्लिम, यू कॅन बी अन इंडियन अँड यू नीड नॉट बी अ सुफी? वाय डू यू वॉन्ट टू एस्टॅब्लिश दिस कनेक्शन बिटवीन सुफीज अँड इस्लाम? I can be an Indian Muslim even without being a Sufi. हे तुमच्या लक्षात येतं का? हे तुम्ही स्वीकारू शकता का? Why do you want me to whirl around myself? मी नाही करेगा ऐसा कुछ. आप एक्सेप्ट कर सकते हो इस बात को? तो ये आपके दिमाग का फितूर है. You know, like Sufism is the most important characteristic feature of Islam. Sufism is a historical evolution in terms of ideas and practices within Islam. And Sufism is not equal to Islam. Uska ek historicity tha, uska ek evolution tha, uska ek wajah tha, wo context bahut pehle nikal gaya. नहीं कर सकते हो आप ऐसा. आप समझ सकते हो इस बात को? ऑन अकाउंट ऑफ दैट डिविजन एज आई सेड कि इक्वली हिस्टोरिक है बिकमिंग हिंदू एंड बिकमिंग मुस्लिम. ज्या रेट्यानी किंवा ज्या पद्धतीनी मुस्लिम लीग सक्सीडेड इन ब्रँडिंग इटसेल्फ एज द सोल वॉइस ऑफ द मुस्लिम्स इन द सबकॉन्टिनेंट, something similar did not happen on this side. And ti amchi tyaves pasunchi ek na purna zaleli ichcha aahe ki tyancha baptit jhala aplya baptit ka nahi hu shakat. Ma ami sagya prakarcha kolanta udya karto, ami sagya prakarche mental gymnastics karto to prove that something similar is possible in our case and something similar is definitely doable. But in the meantime, we had no control over any of these processes which defined, articulated and legalized the Indian nation in the form of the constitution. But we didn't have to leave it alone. We keep on reading it, we keep on teasing it, despite the fact that it doesn't neatly fall into a pattern. So we keep on doing it. When the constitution defined you as a nation in as clean a manner as is possible, wherein nothing specific will get through, kutlai level la kutli specific gosht you dechi nahiye except save for the fact that you are Indian, nothing else is going to come in. B, it appropriated that space for itself. You know, we take to ourselves this right to intervene in distinctly religious matters, ते कितीही डिस्टिंक्टली रिलिजियस असोत, इन फेवर ऑफ समथिंग कॉल्ड एज डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, पब्लिक लॉ अँड ऑर्डर अँड हायजीन. सो इट डिड दॅट. ऑन द अदर हँड इट प्लेड दिस गेम की इंडिव्हिज्युअल राईट्स तो रहेगा
आप इंडिविजुअली इवॉल्व कर सकते हो, आपको जो भी करना है आप करो. एंड फॉर द माइनॉरिटीज इट वेंट इन फॉर व्हाट इज कॉल्ड एज कॉन्स्टिट्यूशनल राइट्स टू प्रोटेक्ट देयर कल्चर्स लैंग्वेजेस रिलीजन एंड सो ऑन एंड सो फोर्थ. फाइनली इट प्लेड अ वेरी डेफ्ट गेम, वेरी वेरी डेफ्ट गेम. मैं त्याचे काय आर्टिकल्स 25, 26, 27, 28 आहेत की ज्याच्यामध्ये अत्यंत शातिर पद्धतीने द गेम हॅज बीन पोझिशन्ड वेअर इन देर आर सर्टन थिंग्स विच द स्टेट इज नॉट गोइंग टू इन्वॉल्व इट सेल्फ इन अँड देर आर सर्टन थिंग्स विच यू हॅव द राईट टू डू इट. पण त्याची एक जी कपॅसिटी आहे ना विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे ते मायनॉरिटी राईट्स वाले जो कॉलम्स आहे वो आपके 30 से आर्टिकल 30 में जो दिए हैं कि यू आर ट्रीटेड एज अ रिलीजियस माइनॉरिटी, यू आर ट्रीटेड एज अ लिंग्विस्टिक माइनॉरिटी. हां, पण त्याच्या अंतर्गत आम्ही उद्योग केलेले आहेत ना, त्याच्या अंतर्गत वी हॅव व्हेरी कन्व्हिनियंटली गॉन इन अँड पोझिशन्ड आर सेल्फ एज मायनॉरिटीज इन डिफरंट प्लेसेस. चिन्मय मिशन, आर्य समाज, लिंगायत, जैन्स, सिंधीज. सो अत्यंत क्लेवरली जाऊन हे पोझिशन करणे विज अ विज द स्टेट की लुक आय एम अ मायनॉरिटी, कॅन यू ग्रँट मी दीज राईट्स अँड कॅन यू प्रोटेक्ट दीज फॉर मी. हा, तू कसा काय मायनॉरिटी होतो? हो बघा ना साहेब, आमची संख्या इथे लय कमी आहे. आणि वी आर एस्टॅब्लिशिंग आर सेल्फ. तो अदरवाईज काय करतो? तो अदरवाइज जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंग करतो. पण संस्था स्थापन करून चालवायची आणि पब्लिक फंडिंग आणि पब्लिक स्पेसची स्पेस आली ना की तो सांगतो की नाही मी ना मायनॉरिटी आहे. वो भी खेळ खेळला ना लोगोनी. ओके, आता पॉइंट वाय द स्टेट डिड दिस वॉज अ व्हेरी सिम्पल वन. स्टेट्स प्रॉब्लेम वॉज की देखो पार्टिशन तो हो चुका है एंड पार्टिशन कॅनॉट बी अनडन. The problem is with whatever is left behind, how do you put the Indian nation on the track of a development when it will start evolving a common national census, a common national consciousness? So on one hand, we know this for sure, we are behaving in a discriminatory manner. But we have to precisely behave in a discriminatory manner so that we do not exclude others. ये डिस्क्रिमिनेशन जरूरी है क्योंकि ये डिस्क्रिमिनेशन वो जो आपका इंडिविजुअल और कलेक्टिव का डिफरेंस है उस डिफरेंस में कलेक्टिव को वो एक सेंस देता है. तो प्रॉब्लम आहे, इनहेरेंट प्रॉब्लम आहे कि रेकग्नाइजिंग द मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड इन द फॉर्म ऑफ मुस्लिम मेन एज द अथॉरिटीज ऑफ द कम्युनिटी ट्रैम्पल्स अपॉन द राइट्स ऑफ वुमेन. One of the strongest arguments which has always been made for the Uniform Civil Code is that the Muslim woman needs to be protected. आता आपण नंतर करू ना, तू तिचा जो बाप आहे, तिचा जो भाऊ आहे, तिचा जो नवरा आहे, कॅन यू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम हिम, फ्रॉम हार्मिंग हिम, फ्रॉम इंजरिंग हिम, फ्रॉम किलिंग हिम? तू उधर से दूर हट ना, मग आपण बघू ना काय करायचं. You can't talk about the right of the Muslim woman and at the same time keep on killing the Muslim man. Now obviously creates a certain sort of perception ki idhar chal kya raha hai, what are you exactly up to? You have a legitimate right to talk about the rights of the Muslim woman and the fact that she has been deprived of her rights only in a situation where you guarantee the fact that you are going to treat the Muslim men as equal to you. The most fundamental problem is ye collective or individual ka difference hai hi is baat ke liye, so that the sense of equality is what needs to be fostered. Now, how does one foster that sense? Okay, so in the Indian context, the idea is even the Indian state does not as of now visualize itself as something that is anti-God.
ज्यायला इंडियन स्टेट ही गोष्ट तुम्हाला गॅरंटी करती की बाबा वी टेक केअर ऑफ युअर सेक्युलर इंटरेस्ट, इट इज अगेन नॉट डुईंग दॅट. वॉट इट इज डुईंग इज इट इज गिविंग यू द फ्रीडम टू गो अँड वर्शिप व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू वर्शिप. It is seeing to it that there is a certain sense of equality between the different sects, religious formations, which is guaranteed by law and protected by law. And at the same time, it is seeing to it that the individual would be protected from the collective. When the individual seeks help in law, the individual will definitely be protected. So, ye ek bahut unique kism ka model hai. ये मॉडल कंपेरेबल नहीं है विथ वॉट यू गेट इन द वेस्ट. एंड द वेस्टर्न मॉडल इज नॉट वॉट कैन बी डन इन द इंडियन कॉन्टेक्स्ट अंटिल एंड अनलेस यू डू नॉट इवॉल्व टू दैट सॉर्ट ऑफ अ सिचुएशन विच यू ग्रेजुअली वुड. मीन आई डोंट नो एज टू हाउ वुड दिस इवॉल्व ओवर अ पीरियड ऑफ टाइम. आई एम नॉट इवन वरिड अबाउट इट. ओके, माय पॉइंट इज अ वेरी सिंपल वन की दिस इज वॉट द मॉडल इज. वी ट्रीट एवरी वन एज इक्वल. We do not see a difference and a distinction between them. We give everyone the right to go about preaching, propagating, proselytizing, behaving in a way in which he thinks it is right, so long as it doesn't go and contravene what is called as public order, hygiene and morality. Thereby, interestingly enough, leaving open the possibilities for new sort of ideas to evolve in the domain. Indian religion is not a settled matter. It is not closed. Okay, though whatever the antics of people like the Baba Ramdev and the Radhimas of the world will make you feel, वो एक settled matter नहीं है. वो आज भी evolutionary है. So आम्ही अजून पण वेगवेगळ्या प्रकारचे श्रद्धेय वस्तू बाबी निर्माण करत राहतो. आम्ही अजून पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याला पर्स्पेक्टिवाइज आणि व्हिज्युअलाइज करत राहतो. इट्स नॉट अ सेटल्ड मॅटर. इवन नाव इट इज नॉट अ सेटल्ड मॅटर. हा, यू हॅव द सॉर्ट ऑफ कॉन्ट्रोवर्सी विथ स्मृती इराणी क्रिएटेड, ज्याच्यानंतर ऑल दॅट हॅपन्ड वॉज यू हॅड टू अक्नॉलेज द फॅक्ट दॅट वेल देर आर पीपल इन दिस कंट्री हू डू नॉट फील दॅट द किलिंग ऑफ महिषासूर वॉज एक्झॅक्टली समथिंग दॅट नीड्स टू बी ग्लोरिफाईड. So त्या अर्थाने दिस विल कीप ऑन इव्हॉल्विंग. न्यू इमेजेस, न्यू बिलीव्स, न्यू आयडियाज विच विल सीक स्पेसेस फॉर इन्स्टिट्यूशनलाइजिंग देमसेल्व्स. ये हो रहा है, ये कंटिन्यूसली होता रहेगा. आप नहीं रोक सकते उसको. एंड थ्रू इट इट विल रीच वेर एवर इट हैज गॉट टू रीच. म्हणून मी जेव्हा मागाशी म्हटलं ना, उसका मटेरियालिटी बहुत इंटरेस्टिंग आहे. ओके, देर वॉज अ प्री मॉडर्न टाइम की ज्या वेळेला तीर्थयात्रेला जायचा अर्थच असा होता की द एन्टायर फिजिकॅलिटी ऑफ द पिलग्रिम शुड बी एक्सपोज टू अ हार्डशिप ऍट द एंड ऑफ विच स्टँड्स गॉड द डिलिव्हर. सो गॉड द डिलिव्हरर, God the deliverance stands at the end of a hardship. एकवीस दिवसांची यात्रा आहे, चाळीस दिवसांची यात्रा आहे, पंचेचाळीस दिवसांची यात्रा आहे, ज्याच्यामध्ये लोक वेगवेगळ्या भागांमधनं फिजिकली स्वतःला त्रासवत जातात. त्याच्यामध्ये उपवास आहेत, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचंच खाणं आहे, त्यामध्ये विशिष्ट पद्धतीनेच राहणं आहे. But the whole aim is maximum sort of physical hardship. And mag jayala te sagale, there are possibilities ki you are not going to survive this. There's a distinct possibility ki shayad aap ye nahi survive karoge. Not surviving it is also good, because in the process in which I was involved, this will deliver me. Mi yatrela jat astana melo martat lok. आणि वाईट वाटण्यासारखं काही नसतं. यात्रेला जाताना मेला ना, सरळ पोचतो वरती, कुठे इकडे तिकडे जात नाही. अरे समज मी
अँड ॲट दी एंड ऑफ इट म्हणते अंतरावरती आहे, डोंगरावरती आहे, काही रोपवे विपवे काही नाही आहे, चढत जायला लागतं. अँड देन ॲट दी एंड ऑफ इट वेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ वॉट एवर यू हॅव बिलीव्हड इन, द वे इन विच इट ॲक्ट्स ऑन युअर माइंड, द वे इन विच इट ॲक्ट्स इन अ सेन्स टू मेक यू फील फुलफिल्ड, आज वो सब खत्म हो गया. आज लोक यात्रेला जाताना देर आर चान्सेस, एस्पेशली इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू अमरनाथ ऑर समथिंग लाईक दॅट, दॅट यू वुड बी सजेस्टेड बाय समबडी दॅट यू बेटर गेट युअर सेल्फ इन्शुअर्ड. लोक इन्शुरन्स काढतात, लोक बरी गाडी बघतात, गाडी चांगली आहे का, आता लोक गाडीने जातात. आमच्या इथं तर लोक आता आळंदी देववरनं पंढरपूरला गाड्यांनी जातात, गाडी ट्रक गॅस बीज सगळं बरोबर घेऊन. आता काय हार्डशिप बिडशिप काही नाहीये, आता मॅक्सिमायझिंग प्लेजर ऑफ द पिलग्रिमेज, आता दॅट इज द एम. लाईट बीट लावावी, इयरफोन घालावा, गाणं ऐकावं, अलॉंग द वे सगळ्या प्रकारचे जे उपभोग आहेत मटेरियल ते सगळे घ्यावेत, चांगलं चुंगलं खावं. मग तिथं गेल्याच्या नंतर कदाचित ऑनलाईन ॲप क्लिक करून दर्शन बारीत आपला नंबर लावावा, मग तवर जाऊन कुठं फिरून यावं, शॉपिंग बिपिंग करावी, मग नंबर आल्याच्या नंतर दर्शनाला जावं. आता पिलग्रिमेज इज नॉट अबाउट वॉट इज कॉल्ड ॲज सेन्स ऑफ साल्वेशन विच मूव्ड बाय ग्राइंडिंग युअर बॉडी टू अ हार्डशिप. आता देव पण बदलला ना, मंदिरं मोठी झाली, आवारं मोठी झाली, सगळं कसं संगमरवराचं झालं, लाईटी आल्या, सो आता एव्हरीथिंग इज डन टू एनहॅन्स द प्लेजर, एव्हरीथिंग इज डन टू मेक यू फील. मे If you look at the pre-modern one, the image shown up in a darkness, still huge darkness, with possibly a couple of lamps, that was all. Was sagra electrify zala, kona kona electrify ho gaya. An tyacha madhe darshan hoto. Ma amcha punyat tar ganpati ase जे रात्रीचे बुडायला जात नाहीत लाईट लावल्याशिवाय. बरं लाईटीच्याच रस्त्याने जायचं, असं पण नाही रस्त्यावर ते अंधार आहेत. सगळं कसं झगमगलं पाहिजे. माझं होल एम इज डॅझलिंग, माझं होल इम्प्रेशन इज अबाउट समथिंग दॅट इज गोइंग टू बी फोर्सफुल अँड इम्पॅक्टफुल. दिया झाल्याने का इतना दिया झाल्याने का वक्त क्यों आया. कोई था ना किसी जमाने में जिसको इतना दिया जलाने का जरूरत नहीं था. द मोर मॉडर्न वी बिकेम, आता देव ऐकू येत नाही लाऊडस्पीकर लावल्याशिवाय. लाऊडस्पीकर लावायला पाहिजे, म्हणजे यात्रा आहे किंवा सण आहे हे कळतं, कारण त्या त्या गावातली लोक जवळच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये लाऊडस्पीकर रिपेअर करायला घेऊन जातात. मग आपल्याला कळतं की हा आता महिन्यावरती काहीतरी आलेलं. हे कसं काय आलं, हे सगळं कसं काय आलं. विच वन्स अपॉन अ टाइम वॉज अबाउट मॅक्सिमायझिंग हार्डशिप टू रिअलाइज इट, हाऊ डिड दिस मूव टू मेकिंग इट ॲज कम्फर्टेबल ॲज इज पॉसिबल, ॲज डॅझलिंग ॲज इज पॉसिबल. दिस इज अ कॉन्सिक्वन्स ऑफ युअर डेव्हलपमेंट. This is a consequence of the fact that every aspect of your life has become capitalized. And as I told somebody, ye God universalized nahi hua, ye capital universalized hua. Raste sudharle, lighti aalya, pani aalo, truck aale, transport aala, insurance aalo. ऑनलाईन जाऊन अभिषेकाची सोय आली. दिस इज नॉट अबाउट गॉड, दिस इज अ साइन ऑफ द फॅक्ट
that your lives have been profoundly changed by something that is called as capitalism. वो तो गया, वो तो कब का गया, ये तो आपको, और इसीलिए आपको नंबर्स इकट्ठा करने का वक्त आता है. नंबर्स को आपको, आपको नंबर्स चाहिए बिकॉज इट्स, दैट्स द ओनली वन वे बाय व्हिच यू कैन रियलाइज दिस नाउ. मटेरियलिटी ऑफ रिलीजन इटसेल्फ अंडरवेंट अ चेंज. रिलीजन फ्रॉम बीइंग समथिंग दैट वाज इंटेंसली स्पिरिचुअल, मे बी आई माइट बी रॉन्ग अबाउट दिस, maybe its pre-modern spirituality was also a construct, and I'm not going to deny that. But in the present world, has intensely become material. एक तरफ वो materiality established interests को bolster करता है, established interests को enrich करता है, दूसरी तरफ जिनका विश्वास है, उनको वो एक तरह से विश्वास दिलाता है कि जो चल रहा है वो सही है. बुद्धि भग्न करणारा प्रकाश पडला ना की बुद्धि कधीच प्रश्न विचारू शकत नाही. दॅट लाईट एनकॅप्सुलेट्स ऑल युअर एक्झिस्टन्स. यू आर नो लॉन्गर इन अ पोझिशन टू आस्क अ क्वेश्चन टू युअर सेल्फ. रिलीजन इट सेल्फ अंडरवेंट अ चेंज, बिकेम मोर मटेरियल इन नेचर. इन अ वे इट बिकेम मोर सेक्युलर. So I don't know, where does this take us from now, from here? Atta, it is not about that experience, that profound moving experience. Atta, it is about spectacle, awaz, shor, reflection, contemplation, meditation ke liye vipassana classes hai. उसके लिए ये नहीं है, हम बदल लो, निश्चित बदल लो, आणि बदलत जाणार, अजून बदलत जाणार, अजून मटेरियल होणार, अजून बेनिफिट ऑफ अ स्पिरिच्युअल एक्सपीरियन्स होणार. वो सेक्युलर और रिलीजन में अंतर नहीं है, रिलीजन इटसेल्फ सेक्युलर है. सोचो. This is where I rest my case.